कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताकडून तब्बल 31 किलो गांजासह सुमारे 9,87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विक्रमनगर येथील रमेश दादासाहेब शिंदे आणि उस्मानाबाद येथील समाधान मारुती यादव अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजय गुरखे व पोलीस नाईक महेश गवळी यांना राजाराम तलाव परिसरात गांजा विक्रीसाठी दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार परिसरातील जलसंपदा कार्यालयाजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून रमेश शिंदे आणि समाधान यादव या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे तब्बल 31 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल आणि चारचाकी असा सुमारे 9,87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघा संशयितावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून हा गांजा कोठून आणि कसा आणला गेला याची चौकशी पोलीस करत आहेत. या बातमीचे प्रायोजक आहेत कोल्हापुरी आयुर्वेदिक जॅग फायटर, जॅग्री कँडी, गुळाचे चॉकलेट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 49 95 87 88.